नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण मागच्या वेळेस इंट्रोडक्शन लेक्चर पाहिलं होतं, म्हणजे त्या ठिकाणी आपण या पूर्ण पुस्तकात काय काय शिकणार आहोत याचं ओव्हरऑल त्या व्हिडिओमध्ये दिला होता मी. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, म्हणजे तो तुम्हाला नक्कीच काही माहिती देऊन जाईल तुम्हाला. त्यानंतर आता आपण फर्स्ट प्रकरणावर येऊयात, भू हालचाली. ओके, भू हालचाली म्हणजे काय? भू म्हणजे जमीन, हालचाल म्हणजे आपल्याला माहिती, हालचाली आपल्या गोष्टी. आता यामध्ये या प्रकरणामध्ये आपण दोन गोष्टी आणि त्याच्या दोन उपगोष्टी शिकणार आहोत. ओके, दोन गोष्टी कोणत्या? तर मंद आणि शीघ्र हालचाली. दोन गोष्टी, मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. भू हालचालीमध्ये म्हणजे जमिनीची जी काही हालचाल होते त्यामध्ये दोन गोष्टी येतात प्रामुख्याने, एक मंद आणि एक शीघ्र. मंद म्हणजे हळू आणि शीघ्र म्हणजे जास्त, म्हणजे जलद गतीने जे काही हालचाल होते त्यामुळे कोणकोणते बदल घडून येतात याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. आता तुम्हाला एक हे चॅप्टरमध्ये लक्षात ठेवण्यासारखं एक स्टॅटिस्टिक सांगतो. भू हालचाली वरती लिहा तुम्ही, त्यानंतर त्याचे दोन पार्ट्स करा, मंद आणि शीघ्र हालचाली. ओके, केलात. त्यानंतर मंद हालचालीचे दोन पार्ट करा, विभंग आणि वलीकरण. त्यानंतर शीघ्र हालचालीचे दोन पार्ट करा, भूकंप आणि ज्वालामुखी. ओके, वाटल्यास व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले करून तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ती सारणी सांगितलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही एवढं जो काही अभ्यास आहे या पुस्तकामध्ये आपल्याला शिकायचा. ओके, ह्या चार गोष्टी जे काही इम्पॉर्टंट आहेत, जे काही भूकंप, ज्वालामुखी आणि वलीकरण आणि विभंग आणि शीघ्र आणि मंद हालचाली. ओके, या दोन्हीमध्ये काही वेळेस फरक स्पष्ट करामध्ये वगैरे येत असतो प्रश्न. ओके, तर अशा पद्धतीने आपण भू हालचाली पाहूयात. भू हालचालीमध्ये आपण थोडे आठवूया, त्या ठिकाणी फर्स्ट चॅप्टरमध्ये दिलं आहे, तुम्हाला ओव्हरऑल समजलंच असेल मी ज्या पद्धतीने स्टॅटिस्टिक सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. ओके, त्यानंतर आकृती 1.1 चे निरीक्षण करा आणि त्याखालील दिलेल्या प्रश्नासंबंधी वर्गात चर्चा करा. आता तुम्हाला वर्गात तर तुमचा क्लास तर आपण ऑनलाईन घेतो, तर अशा पद्धतीने येथील चर्चा करूयात. चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एखादी इमारत वगैरे कोसळलेली दिसेल तुम्हाला. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल की भूकंप वगैरे झाला आहे. ओके, बी आमध्ये पाहूयात, चित्र आमध्ये इकडं, तर त्या ठिकाणी ज्वालामुखी दिसेल तुम्हाला, अशा पद्धतीने लावारस बाहेर पडत असतो. त्यानंतर इकडं ईमध्ये जे काही वळ्या पडलेल्या दिसतील तुम्हाला, याला वळी बोलतात बा. हे चित्र तुम्ही माइंडमध्ये सेट करू शकता, म्हणजे याला वळ्या पडतात. त्यानंतर हे जे काही ई आहे त्याला विभंग बोलतात. विभंग म्हणजे तुटणे किंवा घसरणे किंवा एक वर एक खाली होणे अशा पद्धतीने. ओके, किंवा एकमेकापासून असं थोडंसं फार सेपरेट होणे. ओके, याला बोलतात विभंग. ओके, हे चारही गोष्टी, चारही चित्र मी सविस्तरपणे तुम्हाला सांगितले. सविस्तर म्हणजे जे काही तुम्हाला ओव्हरऑल जेवढं पाहिजे तेवढं. ओके, मग त्या ठिकाणी क्वेश्चन दिले आहेत, आता तुम्हाला अक्षर चांगले दिसतील. ओके, वाटल्यास तुमच्याजवळ पुस्तक असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर चित्र अमधील इमारती कोसळण्याची संभाव्य कारणे काय असावीत? आता अमधील कोणकोणते, अमध्ये तुम्हाला काय दिसलेलं आहे? इमारती कोसळलेलं एखादं चित्र मी मागे सांगितल्याप्रमाणे दिसलेलं आहे. आता याचं कारण काय असतात? भूकंप नक्की असणार आहे. जे काही भूकंप आहे ते काही वेळेस ज्यादा इफेक्टिव्हली असतं, त्यानंतर कमी इफेक्टिव्हली काही ठिकाणी असतं, त्याचा देखील अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. ओके, त्यानंतर चित्र आमधील घटना कशाशी संबंधित आहे? त्याचा परिसरावर कोणता परिणाम होतो? आता या ठिकाणी तुम्हाला आ पावत हे ज्वालामुखी आहे, म्हणजे ज्वालारस त्या ठिकाणून उगम पावत असतो किंवा त्याच्यातून बाहेर येत असतो, आणि बाहेर येत असताना तुम्हाला या ठिकाणी डोंगर निर्मिती झाल्यासारखं होईल. म्हणजे जे काही जवळपास डोंगर वगैरे तयार होत असतात हे जवळपास ज्वालामुखीने वगैरे देखील तयार होत असतात पा. ओके, म्हणजे लावारसाने हे जे काही लावारस आहे ते थंड झाल्यावर त्या ठिकाणी डोंगर वगैरे दिसेल तुम्हाला. ओके, तर म्हणजे त्या ठिकाणी त्या परिसरात आपल्याला डोंगर वगैरे निर्माण होत असतील दिसतील आपल्याला. ओके, त्यानंतर चित्र ईमधील म्हणजे तिसरा पावत जमिनीला आलेल्या बाकाची कारणे काय असावीत? आता या ठिकाणी बाग तुम्हाला आले दिसेल. ओके, म्हणजे काही वेळेस काय होतं, एखादं जमीन आहे तो घसरत असतो किंवा एखाद्या जास्त त्याला दाब पडत असतो त्यामुळे काही वळ्या वगैरे त्याला पडत असतात. ओके, तर अशा पद्धतीने. त्यानंतर चौथा पावत चित्र ईमधील जमिनीच्या उंचीत फरक असण्याचे कारणे काय असावीत? दरीच्या भिंती कशामुळे तीव्र उताराच्या झाल्या असाव्यात? त्या ठिकाणी तुम्हाला जी की दरी आहे त्याची उतारा देखील तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलात तर हे दोन्ही जर चिटकवलात तर ते दोन्ही चटकतील असं तुम्हाला दिसेल आकृती. ओके, अशा पद्धतीने म्हणजे ते विभंग झालेलं आहे हे आपल्याला दिसून येईल पा. आता उंचीत फरक काही वेळेस ते वर खाली वगैरे होत असतात जमिनीचा भाग, त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. हे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडसाठी क्वेश्चन आहेत पा. त्यानंतर वरील चित्रातील भू हालचालीचे वर्गीकरण मंद व शीघ्र अशा हालचाली करा. आता तुम्हाला खालचे ई आणि ई, पहिला ई आणि दुसरा ई जो काही दिसेल हे जे काही मंद हालचालीमध्ये येतात आणि दुसरं अ आणि आ हा शीघ्र हालचालीमध्ये येतात पा. ओके, ओव्हरऑल तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर सहावा प्रश्न पाहूयात. भारतीय उपखंडाच्या मुक्तभूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भू हालचालीचे उदाहरण आढळत नाही? तर मला वाटतं ज्वालामुखी जे काही आहे हे आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणात आढळत नाही. आता तर आढळत नाही, पूर्वी आढळलं असेल
ज्वालामुखी आता मला वाटतं दक्षिण अमेरिकेच्या वेस्ट साईडला असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने ज्वालामुखी आहेत पा, मृत्यू ज्वालामुखी देखील ते त्या ठिकाणी आढळतात. ओके, तर अशा पद्धतीने जे की ज्वालामुखी आहे ते आपल्या भारताच्या मुख्यभूमीवर आढळत नाही पा. त्यानंतर दुसरं आहे आपल्याला भूकंप तर आढळतात, त्यानंतर बाकी सर्व गोष्टी आढळतात, फक्त जो काही तुमचा ज्वालामुखी आहे तो आपल्या सध्या तर नाही पा भारतामध्ये. ओके, त्यानंतर आता आपण भौगोलिक स्पष्टीकरणाकडे येऊ. तर तुम्हाला मी स्क्रीन जास्तच वर खाली करत आहे, तर इन्फॉर्मेशनवर लक्ष देत जावा, तुमचं पुस्तक तुमच्यासमोर असेल. ओके, त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर टेकड्या, पर्वत, पठारे, दरे हे तुम्ही देखील पाहिले असेल. काही ठिकाणी सखल मैदान दिसेल, काही ठिकाणी पर्वत दिसेल, काही ठिकाणी जे काही कोकणचा भाग आहे त्या ठिकाणी डोंगर दिसेल. त्यानंतर इकडे ईस्ट टू वेस्ट वरच्या साईडला पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला सॉरी ईस्ट टू नॉर्थ तुम्ही जर हां नॉर्थ पाहिला तर त्या ठिकाणी माउंटन एरिया दिसेल. अशा पद्धतीने जी काही भारताची देखील परिस्थिती अशा पद्धतीने हे जे काही टेकड्या, पर्वत, पठारे, दऱ्या इत्यादी भूरूपे आपल्या भारतामध्ये देखील आढळतात पा. ओके, हे आपण नेहमी पाहतो. तुम्ही देखील सोलापूरमध्ये सॉरी सोलापूरमध्ये म्हणतो महाराष्ट्रामध्ये देखील अशा पद्धतीने जे काही सर्व गोष्टी आहेत ते आढळताना आपल्याला दिसतील. हे सर्व गोष्टी आहेत, पर्वत टेकडे आहेत, पर्वत आहेत, पठार आहेत. ओके, त्यानंतर दऱ्या देखील आहेत पा. त्यानंतर आता आपण या भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत व बहिर्गत बलामुळे होते. आता ही पर्वत, पठारे आणि दरे हे कशामुळे निर्मिती होते तर जे की पृथ्वीच्या काही अंतर्गत आणि बाह्य बदलामुळे होत असते. बाह्य बदल म्हणजे काही वेळेस काही ठिकाणी डॅम वगैरे तयार केल्यावर काही ठिकाणी भूकंप वगैरे होऊ शकतो. डॅम वगैरे तयार केल्यावर त्या ठिकाणी मोठा खड्डा वगैरे खाणलेला असतो, त्यामुळे त्या ठिकाणी दऱ्या वगैरे निर्माण होतात आणि तो खड्ड्यातील जो काही माती आहे तो पलीकडे टाकल्यामुळे तिकडे पर्वत पठारे वगैरे तयार होत असतात. ओके, अशा पद्धतीने त्यानंतर अंतर्गत प्रक्रियांची मंद हालचाली व शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडतात. आता अंतर्गत हालचालीमध्ये देखील आपण विचार केला तर आपण भूहालचालीचे दोन भाग पाहत असताना हे मंद आणि शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आता आपण जास्त माझं फास्ट होत आहे वाटतं. ओके, त्यानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. आता तुम्हाला मंद गतीने म्हणजे तुम्हाला एकदमच असा बदल काही भूकंपामुळे वगैरे जाणवत असेल, पण काही वेळेस मंद जे काही बदल आहेत ते तुम्हाला देखील आढळून आले असतील. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पाऊस काही वेळेस अतिवृष्टी झाल्यावर एखाद्या ठिकाणी होऊन माती जो काय आहे तो दुसऱ्या ठिकाणी साचलेली असेल आणि त्यानंतर काही वेळेस काय होतं एखाद्या लाखो वर्षानंतर एखादी माती दुसऱ्या ठिकाणी जात असते. अशा पद्धतीने जे की मंद हालचाली मंद जे की आणि सातत्याने बदल देखील आपल्याला बघायला मिळतात पा. त्यानंतर ताण व दाब यासारख्या बलामुळे या पद्धतीचे बदल घडून येतात. आता ताण आणि दाब म्हणजे आपण इमारत देखील तयार करत असतो त्यामुळे काही दाब वगैरे देखील निर्मिती होत असतात पा. ओके, त्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगातील प्रक्रियांचे निरीक्षण करता येत नाही, म्हणजे अंतरंगामध्ये आपल्याला खोलवर जाता येत नाही पा. आपण जे काही सायंटिस्टांच्या मदतीने किंवा शास्त्रज्ञांच्या मदतीने आपण जे काही लावलेले परिक्रम आहेत किंवा कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते अवस्था आहेत जलावरण, शिलावरण अशा सॉरी जे काही जीवावरण आहे, त्यानंतर खाली जे काही अनेक भाग आहेत त्याचे याचा देखील शास्त्रज्ञांनी अंदाजानुसार लावलेला आहे पा. ओके, त्यानंतर आता आपण पाहूयात. त्यानंतर असे असले तरी त्याचे परिणाम मात्र आपण भूपृष्ठावर पाहू शकतो, म्हणजे खाली जे काही हालचाली वगैरे होत असतात ते आपल्याला भूपृष्ठावर दिसतात पा. त्यानंतर पर्वताची निर्मिती आणि खंडांचे वितरण हे मंद हालचालीशी संबंधित आहे. आता पर्वत आणि खंड हे तुम्हाला माहिती असेल, एखादा खंड तुम्हाला निर्मित होत असताना आता तुम्हाला जर जगाचा नकाशा जर जवळपास 3 मिलियन ॲगोचं जर दाखवलं तर तुम्हाला वेगळंच वाटेल त्या ठिकाणी भारत कुठं होता, आपण ईस्ट आफ्रिका वगैरे कुठं होता. अशा पद्धतीने तुम्हाला देखील वेगळी भास होईल. वाटल्यास मी तुम्हाला त्याच्यावर वेगळा लेक्चर घेऊन येईन. ओके, ज्यामध्ये तुम्हाला सांगेन की सर्व जे काही भारत आहे ते सर्व जग कसं होतं. ओके, तर याचा देखील तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की या. ओके, त्यानंतर म्हणजे तुम्हाला देखील भूगोलामध्ये इंटरेस्ट वगैरे असेल तर. ओके, त्यानंतर मंद हालचालीप्रमाणेच हालचालीची भूकंपामध्ये कार्यरत असतात, म्हणजे काही शीघ्र हालचाली देखील असतात ते कोणकोणते असतात पण काही सेकंद किंवा तासाच्या कालावधीत त्याचे परिणाम आपण भूपृष्ठावर अनुभवू शकतो. भूकंप व ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. आता शीघ्र हालचाली म्हणजे जास्त एकदमच 1-2-3 सेकंदामध्ये सर्व बदल घडून आलेलं आपल्याला दिसेल. ओके, अशा पद्धतीने त्याला आपण शीघ्र हालचाली म्हणतो. ज्या ठिकाणी दोन उदाहरणं आहेत त्या ठिकाणी भूकंप आणि ज्वालामुखी. ओके, त्यानंतर भू हालचालीचे पुरावे. आता काय पुरावा असेल, तुम्हाला सांगितलं मी अंतर्गत आणि बाह्य भू हालचाली झाले तर तुम्ही म्हणाला मला की पुरावे दर्शवा. ओके,
तर अशा पद्धतीने कोणकोणते पुरावे आहेत ते आपण पाहूयात, म्हणजे या ठिकाणी दिले आहे. आता कोणकोणते पुरावे या ठिकाणी 4-5 दिले आहेत वाटतं मला, ओके ते पाहूयात. निसर्गात भूरूपे ही कायमस्वरूपी नसतात, ती नेहमी बदलत असतात. म्हणजे काही आपण जे काही भूरूपे असतो ते कायमस्वरूपे 10-20 वर्षे असेलच असं नाही, काही मंद हालचालीमुळे आणि शीघ्र हालचालीमुळे बदलत असतात. पहा अशा अशा पुराव्यावरून असे दिसून येते की भू हालचालीमुळे भूपृष्ठाच्या भागावर परिणाम होतो. म्हणजे काही आपण भूपृष्ठावर पाहत असतो पण ते कशामुळे होते हे आपल्याला कळत नसतं पा काही वेळेस. त्याचा काही उदाहरणे या ठिकाणी दिले, त्याचे काही पुरावे पाहूयात आपण. 2004 सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनारीची उंची काही सेंटीमीटर्सने वाढली. म्हणजे अंतर्गत जे काही सुनामी आली ती पा सुमात्रा आणि जावा या बेटावर, मला वाटतं या दोन्ही बेटावर ज्यावेळेस सुनामी आली ती, त्यानंतर त्या ठिकाणी जी काही पाण्याची जी काही क्षमता आहे म्हणजे सागरी क्षमता आहे ती काही वाढलेली दिसलेली आहे पा. त्यानंतर हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती. आता भारतामध्ये अजून देखील असं म्हटलं जातं की माउंट एव्हरेस्ट, त्यानंतर शिवालिक, जे काही माउंटेन्स जो काही प्रदेश आहे तो देखील जो काही ईस्ट प्रदेश आहे म्हणजे पूर्वी प्रदेश आहे त्या ठिकाणी काही भाग वाढत आहे, म्हणजे त्या ठिकाणी पर्वत वगैरे निर्मिती होत असतात असं आपण ऐकलेलं आहे. ओके अशा पद्धतीने या ठिकाणी देखील सांगितलं आहे तर पर्वतरांगांची काही निर्मिती होत आहे. आता तुम्ही अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम, त्यानंतर इकडं नेपाळ, भूटान वगैरे पाहिलं असेल या, किंवा अरुणाचल प्रदेश जर नकाशा पाहिला तर भारतामधील त्या ठिकाणी जे काही त्याच्या वरच्या साईडला किंवा त्याच्या अरुणाचलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पर्वतरांगाची निर्मिती होताना दिसेल. ओके अशा पद्धतीने तुम्हाला काही इम्पॉर्टन्स नाही, फक्त हे पुरावे जेवढे लिहिले आहेत तेवढे लक्षात ठेवा. ओके त्यानंतर नोव्हेंबर 1963 आइसलँडजवळ एक बेट समुद्र सपाटीपासच्या वर आल्याने वार्ताकन काही नाविकांनी केले आहे. हे नाविक त्या परिसरात जात असून काही त्यांनी ती घटना पाहिली. म्हणजे त्या ठिकाणी एक बेट होतं ते समुद्र सपाटीच्या वर आले, म्हणजे जे काही समुद्र आहे त्याच्यातून असं वर आलं पा. वर म्हणजे जे काही म्हणजे त्या ठिकाणी काही हालचालीमुळे ते वर आले असावे हे एक पुरावा आहे पा दिसलेला. त्यानंतर ही पाहूयात सुनामीनंतर काही बेटे लुप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. आता तुम्हाला माहिती आहे सुनामी ही खूप मोठ्या पद्धतीने येत असते, त्या ठिकाणी लाखो लोकांचे नुकसान वगैरे होत असते, काही बेटे देखील असतात ते देखील काही बुडत असतात. तशा पद्धतीने या ठिकाणी काही बेटे आहेत ते बुडालेले आहेत पा. उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे मेगापोंड. ओके त्यानंतर पुढे उर मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव गावीजवळ वनासह जमीन बुडाल्याचे पुरावे आहे. या खाडीत काही खोलीवर आजही या वृक्षांचे बुंदे आढळतात. म्हणजे खाली आपल्याला गेल्यावर त्या ठिकाणी दिसेल की या ठिकाणी वृक्षाचे बुंदे आहेत. म्हणजे तो जो काही भाग आहे तो मुंबईचा, तो थोडंफार जो काही गाव आहे तो बुडालेला आपल्याला दिसेल. ओके अशा पद्धतीने काही पुरावे आहेत, काही वेळेस ते पेपरला देखील येऊ शकतात, त्यामुळे म्हणजे घटक चाचणी पेपरला वगैरे काही क्वेश्चन येऊ शकतात, त्यामुळे काही पुरावे लक्ष ठेवावे लागतील. ओके त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला पाहूयात, 16 जून 1930 कच्छ येथे झालेल्या भूकंपामुळे किनारपट्टीचा बराचसा भाग खचला आहे. जहाजे व स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटींचे त्यामुळे बरेच नुकसान झाले. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सिंद्री येथील किल्ल्याच्या एका बुरजाचा काही भाग वगळता संपूर्ण किल्ला पाण्याखाली गेला. याच दरम्यान 1550 चौरस किमी भागीचा भूभाग उंचावला गेला होता, त्यालाच स्थानिक लोक अल्हास बंदर असे म्हणतात. हे तुम्हाला फक्त माहिती घेण्यासाठी आहे, म्हणजे एक एक्झाम्पल त्यांनी गच सांगितलं आहे. त्याप्रमाणे आपण लाहोरमधील एक भूकंप देखील तुम्हाला माहिती असेल, किल्लारी भूकंप, ते देखील अशा पद्धतीने झालेला होता पा. त्या भूकंपामुळे काही भागात देखील बदल घडून आलेले आहेत, म्हणजे त्या काही भागाला छोटेसे धक्के देखील पडलेले आहेत, त्यानंतर काही घरे देखील कोसळले आहेत, तुम्हाला तो माहिती असेल इश्यू. ओके त्यानंतर आता आपण मंद हालचाली, आता आपण मेन विषयाकडे आलो. आतापर्यंत आपण काय पाहिलो तर काही पुरावे एवढंच पाहिलो, त्यानंतर मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली या दोन कन्सेप्ट असतात हे आपण पाहिलो. ओके काही पुरावे पाहिले एवढंच गोष्टी आपण पाहिलो, त्यानंतर आता आपण मंद हालचाली पाहणार. आता मंद हालचाली म्हणजे काय, हळूपणे होणारी हालचाली. ओके मंद म्हणजे सावकाश, हे तुमचा अर्थ माहिती असेल. ओके आता आपण पाहूयात मंद हालचाली कोणकोणते आहेत. ओके ह्या व्हिडिओमध्ये मंद हालचाली पाहूयात आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शीघ्र हालचाली सांगेन. ओके तर मंद हालचाली पाहूयात आपण हे आता मंद हालचालीचं थोडक्यात कन्सेप्ट सांगितलं आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेलच. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की भू हालचालीच्या
प्रक्रिया गुंतागुंतीच्या असतात, म्हणजे भू हालचाली म्हणजे जे काही जमिनीची अंतर्गत हालचाली आहेत किंवा बाह्य हालचाली आहेत किंवा भूपृष्ठावरील हालचाली आहेत ते काही गुंतागुंतीचे असतात पा, त्यामुळे लक्षात ठेवणे ते कठीण असत असतात पा. ओके, त्याचप्रमाणे जे काही भूगोलशास्त्रज्ञ आहेत ते फक्त आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये दोन भागामध्ये डिवाइड केले हे मंद आणि शीघ्र अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर त्या एकमेकाशी संबंधित, ओके मी वरती जातो, त्या एकमेकाशी संबंधित असतात. अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनकी हालचाली म्हणतात. म्हणजे अंतर्गत जे की बल आहे, आता अंतर्गत काही वेळेस बदल ज्वालामुखी किंवा काही लावारस वगैरे तिथे असतं म्हणे जे वरती धडकल्यामुळे त्या ठिकाणी भूकंप वगैरे अशा गोष्टी होत असतात, अशा पद्धतीने जे काही अंतर्गत बल आहे त्या बलामुळे जे काही भूकवच आहे वरचं जो काही भूकवच आहे ज्या हालचाली घडून येतात त्या भूविवर्तनकी हालचाली असे म्हणतात. त्याला टिकून घेऊ शकता तुम्ही, एका वाक्यात वगैरे येऊ शकता. ओके, त्यानंतर या हालचालीच्या दिशानुसार त्याची ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर असे दोन गट केले जातात. आता ऊर्ध्वगामी म्हणजे जे की खंड निर्माण करणारी, म्हणजे आपले जे की समुद्र आहे त्याच्या वर येणारी. ओके, त्यानंतर दुसरा हे या ठिकाणी दिलं आहे क्षितिज समांतर. क्षितिज समांतर म्हणजे जे की क्षितिज दिसतं आपल्याला, क्षितिज म्हणजे ज्या ठिकाणी आभाळ टेकल्यासारखं असतं त्याला क्षितिज समांतर असे म्हणतात. मी 11वीच्या इयत्तेमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याला विचारलं, नाही सर्वांनाच विचारलं की क्षितिज म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांना सांगता आलं नाही पा, आलेलं नाही पा, म्हणजे तुम्ही विसरलेलं असतं त्या ठिकाणी. शालेय वयामध्ये 10वीचं बोर्ड एवढंच इम्पॉर्टंट असतं, जेव्हा बोर्ड संपलं तुम्ही सर्व डोक्याला बांधून निघून जात असतं, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व फ्री झालो असे वाटत असतं. पण हे जे की कन्सेप्ट आहेत हे क्षितिज वगैरे मागच्या सिलेबसमधूनच असतात पा. ओके, त्यानंतर ऊर्ध्वगामी हालचाली पद जे खंड निर्माण वगैरे करणारे असतात. पृथ्वीच्या अंतरंगातील बलामुळे व ऊर्जेमुळे ऊर्जेच्या वहनामुळे हालचाली निर्माण होतात. पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे या हालचाली अति मंद गतीने होत असतात. मंदमध्ये हालचाल जे काही मंद आहेत ते हळूवारपणे होत असते. आता जे काही पृथ्वीची नाभी आहे, केंद्रक आहे, त्यापासून ते भूपृष्ठ म्हणजे आपण ज्यावर राहतो त्या भूपृष्ठावर पर्यंत आपली जे काही त्यांच्यामध्ये जे काही निर्माण जे काही हालचाली होतात त्यामुळे आपण वरच्या भूपृष्ठावर काही बदल घडून येत असतात, त्यालाच आपण ऊर्ध्वगामी हालचाली असे म्हणत असतो पा. ओके, त्यानंतर या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तारण भाग वर उचलला जातो. विस्तारण म्हणजे जो काही सपाट होतो त्याला तो जरा वर उचलला जातो, काही वेळेस खचला जातो अशा पद्धतीने, किंवा खचला जातो भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. आता तुम्हाला एखादी सपाट जमीन आहे, तुम्ही पाहिलं सपाट जमीन, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, एखादा खाली काहीतरी अडथळा निर्माण झाल्यामुळे खालचा काहीतरी बदलामुळे काही वेळेस तो खचला जातो, काही वेळेस वर उचलला जातो. ओके, हे तुम्हाला थोडक्यात कन्सेप्ट लक्षात आले असेल. अशाच पद्धतीने एखादा सपाट भाग तुम्ही पाहिला असल्याप्रमाणे तशाच पद्धतीने तुम्ही न पाहता जे काही मोठमोठे मोठमोठे डोंगर पर्वत आहेत ते देखील काही वेळेस वर उचलले जातात किंवा खचले जातात, काही वेळेस खंड वगैरे निर्माण होत असतात पा. ओके, अशा पद्धतीने म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात. सोपं आहे तुम्हाला, समुद्रसपाटीपासून जेव्हा समुद्रसपाटीच्या भूपृष्ठापासून वर जेव्हा उचलला जातो किंवा वर उचलला जातो त्याला आपण खंड निर्मिती करणारी हालचाली असे आपण म्हणत असतो पा. ओके, म्हणत असतो म्हणजे या ठिकाणी डेफिनेशन दिलं आहे पा. ओके, तर तुम्हाला समजलं असेल, तुम्ही मनाने लिहिलं तरी चालतं, एवढंच प्रॉपर शब्द घालूनच लिहायला पाहिजे असं काही नसतं पा. ओके, त्यानंतर या हालचालींनी वरती आहे आपलं, अशा हालचालीमुळे विस्तारण पठारांचाही निर्मिती होत असते. या हालचाली अति मंद गतीने होत असल्यास तरी त्यांचा आवाका मोठा असतो, म्हणजे मंद झाला तरी पण काही वेळेस त्याची आवाका म्हणजे त्याची काही वेळेस आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वर उचलला आणि खाली खचल्यामुळे आपल्याला वेगळं दिसत असतं पा. ओके, त्यानंतर या हालचालीचा ताण व दाब यांच्याशी संबंध नसतो. म्हणजे ताण किंवा दाब म्हणजे ताण आणि दाब या दोन्ही गोष्टी आपण पुढे शकणार आहोत. ओके, त्यानंतर ताण म्हणजे आपल्याला माहिती आहे तुम्ही, ताण म्हणजे प्रेशर, प्रेशर हे शब्द तुमच्यासाठी माहितीचा असेल. दाब म्हणजे एखाद्याला तुम्ही दाबत असता किंवा दाबलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही शब्दांचा अर्थ माहिती असेल. अशा पद्धतीने जे की भूपृष्ठावरील ताण आणि दाबामुळे देखील बदल घडून येत असतात पा. त्यानंतर तथापि या हालचालीमुळे भूखंड उचलला जाणे किंवा खचणे या क्रिया घडतात. म्हणजे खाली खचल्यामुळे त्या ठिकाणी दरी वगैरे निर्मिती होत असते आपण पहिल्या पेजवर पाहिल्याप्रमाणे. त्यानंतर वर उचलल्यामुळे त्या ठिकाणी खंड वगैरे निर्माण होत असतात पा. ओके,
आता क्षितिज समांतर पर्वत, त्यालाच आपण पर्वत निर्माण निर्माण करणारी हालचाल म्हणतो. आता क्षितिज समांतर म्हणजे तुम्ही एका ठिकाणी सपाट मैदानाच्या ठिकाणी बसले आहात, ओके, तर तुम्हाला पुढे त्या ठिकाणी ढग टेकलेले दिसेल. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी ढग टेकलेलं असतं का नाही यालाच आपण आपली भास असते, की आपण त्या ठिकाणी किती पण जाऊ तिथे ढग कुठेही पृथ्वीला टेकलेलं नाही पा, ओके, तर ते थोड्याशा अंतरावर आहे, ओके. तर अशा पद्धतीने आपण जे काही टेकलेलं भाग दिसतो त्याला आपण क्षितिज म्हणतो, ओके, लक्षात आलं असेल तुम्हाला. आता ते टेकलेला भाग आणि आपली जी की बसलेली दृष्टी आहे यांच्यावर जर एखादा भूपृष्ठ आला तर त्या ठिकाणी तो भाग आपल्याला टेकलेला दिसणार नाही. अशा पद्धतीने जे की भाग वरती येतो त्याला पर्वत निर्माण करणारी हालचाली असे म्हणतात, ओके. तर या ठिकाणी पुस्तकाच्या डेफिनेशनप्रमाणे जाऊयात आपण. हालचाली म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल समजलं असेल तर पुस्तकाचं डेफिनेशन समजायला काही उशिरा लागणार नाही पा, ओके. हालचाली क्षितिज समांतर दिशेने कार्य करतात, म्हणजे जे काही क्षितिज समांतर म्हणजे जे काही आपले ज्या ठिकाणी ढग वगैरे टेकलेलं आपल्याला दिसतं त्याच्या समांतर दिशेने कार्य करत असतात. बलाच्या दिशेनुसार या हालचालीमुळे खडकाच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होते. म्हणजे त्या ठिकाणी एक मध्येच जो काही भाग असतो त्याला काही वेळेस दाब किंवा ताण निर्माण होत असते, त्यामुळे या हालचालीमुळे भूपृष्ठास वळ्या आणि घड्या किंवा भेगा पडतात. आता या भूपृष्ठावर तुम्ही एखादा कागद घेतला असेल, पुढे आपण उदाहरणं वगैरे पाहणार आहोत, ओके, एखादा कागद घेतला असेल तर त्या ठिकाणी त्याला दाबलात म्हणजे एका ठिकाणी प्रेशर वगैरे केला तर त्या ठिकाणी तो वरती उचलेल किंवा साईडला वगैरे जाईल. अशा पद्धतीने भूपृष्ठावर देखील असंच पद्धतीने होत असतो. एखाद्या ठिकाणून एखादा जो काही हालचालीमुळे दाबत असतो आणि दुसऱ्या ठिकाणीहून दाबत असतो, काही वेळेस त्या ठिकाणी पर्वत निर्माण होत असते, काही वेळेस त्या ठिकाणी खचला जातो, काही ठिकाणी असं वळ्या पडल्या जातो, वळ्या म्हणजे घड्या पडल्या जातात अशा पद्धतीने. त्यानंतर काही वेळेस भेगा पडतात म्हणजे त्या ठिकाणी खड्डा पडतो, त्यानंतर घड्या पडतात, अशा पद्धतीने हालचाली होत असतात पा, ओके. त्यानंतर या हालचालीमुळे पर्वतांची निर्मिती होते, म्हणजे पर्वताची म्हणजे आता दोन्हीकडून तुम्ही दाबला तर त्या ठिकाणी काही भाग तो काय होईल वरती उचलला जाईल, ओके, त्यालाच आपण पर्वत म्हणू शकतो, ओके. त्यानंतर आता आपण पर्वत पुढे जाऊयात आपण. पर्वतांची निर्मिती होत असते. या हालचाली मंद हालचाली आहेत. मंद हालचाली म्हणजे काही वेळेस मंद हालचालीमुळे देखील आपल्याला पठार किंवा पर्वत निर्मिती होताना दिसेल, पठार नाही पर्वत. त्यानंतर आता आपण या हालचालीमुळे पर्वतांची निर्मिती होते. या हालचाली मंद हालचाली आहेत परंतु खंड निर्माण करणाऱ्या हालचालीपेक्षा जास्त वेग जास्त असतो. तसेच म्हणजे यांचा देखील थोडेफार जे काही दाबल्यावर वगैरे त्या ठिकाणी दाब पडण्यावर किंवा ताण पडल्यावर त्या ठिकाणी जे काही खंड वगैरे आहेत ते निर्माण होत असतात. तसेच आवाकाही या त्या मानाने मर्यादित असतो. या हालचालीमुळे खडकांच्या स्तरात वळ्या पडतात किंवा विभंग निर्माण होतो. आता वळ्या आणि विभंग या दोन्ही गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत सविस्तरपणे, ओके. त्यानंतर परिणामी घडीचे पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात. त्यामुळे या हालचालीचे पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली असे म्हणतात. आता तुम्हाला काही वेळेस तुम्ही या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवू शकता की आपले जे की दाब आणि ताण या दोन्ही गोष्टी जेव्हा घडत असतात किंवा मंद हालचालीमुळे घडत असतात त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की वळ्या पडतात किंवा विभंग होत असतो. वळ्या म्हणजे आपल्या घड्या पडत असतात, विभंग म्हणजे वरती खचला वरती जातो किंवा खाली जातो किंवा असं तिरकसवर देखील काही वेळेस जाऊ शकते. यालाच आपण याचे परिणामी काय होत असतात त्या ठिकाणी घडीचे पर्वत किंवा गट पर्वत वगैरे तयार होत असतात. याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास खाली पाहणार आहोत. त्यालाच आपण पर्वत निर्माण करणारे हालचाली असे म्हणतात, ओके. आता या बलामुळे पुढील दोन गट पडतात. म्हणजे जे काही पर्वत निर्माण करणारी घटक आहेत हालचाली आहे त्याच्यामध्ये दोन भाग पडतात, ताण निर्माण करणारी आणि पुढचा जो काय आहे दाब निर्माण करणारी असेल, ओके. हां ओके, दाब निर्माण करणारी आहे. तर ताण निर्माण करणारी आता आपण प्रॉपर शिकणार आहोत, ओके. ताण आणि दाब या दोन्ही गोष्टींचा मीनिंग तुम्हाला समजला तर वळ्या आणि विभंग यांचा मीनिंग समजता येईल, ओके. आता ताण निर्माण, ताण म्हणजे काय या ठिकाणी आपण वाटल्यास ओके डेफिनेशनप्रमाणे जाऊयात. बले जेव्हा एकमेकांपासून विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण होतो. आकृती 1.2 पाहत त्यामुळे खडकांच्या थरामध्येही ताण निर्माण होतो, ओके. आता 1.2 कडे येऊयात, ओके. आता तुम्हाला या ठिकाणी ताण दिसेल, ओके. याला दोघांना तुम्ही जर वळलात, एक पेपर घ्या तुम्ही देखील हातामध्ये, तुम्हाला समजण्यास खूप चांगलं मदत होईल. एक पेपर घ्या त्याला वडा असं, वडल्यावर त्या ठिकाणी काय होईल तो जरा असं टाईट होईल, टाईट म्हणजे त्यानंतर जास्तच वळला तर ते फाटून जाईल, ओके. अशा पद्धतीने
त्या ठिकाणी हे जे काही फाटलेलं तुम्हाला दिसेल ताण निर्माण करणारी बल म्हणजे त्या ठिकाणी फाटल्यावर काय होईल अशा पद्धतीने हे जमिनीचं होत असतं. म्हणजे कोणी वडत नसतं त्याला, पण ते जे काही हालचाली आहेत अंतर्गत हालचालीमुळे काही वेळेस त्याच्यामध्ये म्हणजे जो काही जमिनीचा भाग आहे इकडे तिकडे सरकतो. म्हणजे त्या ठिकाणी जो काही ताणामुळे इकडे तिकडे सरकल्यामुळे मधी खड्डा किंवा जो काही खसदरी आहे किंवा दरी आहे ते त्या ठिकाणी तयार होत असते. ओके, अशा पद्धतीने जे कागद फाटले आहेत अशा पद्धतीने जमिनीचं देखील एखादं फाटलेलं असतं. पा फाटलेलं म्हणजे त्या ठिकाणी विभंग होत असतं. ओके, किंवा त्या विभंग नाही सॉरी वली वगैरे तयार होत असतात. पा सॉरी वली नाही तर त्या ठिकाणी छेद भेग किंवा तडे पडत असतात. पा आता आपण जो काही फर्स्टमध्ये पाहिलं होतं जे काही थर्ड आहे सॉरी लास्ट आहे लास्ट जो काही आहे अ आ ई ई दुसरा ईचं जो काही चित्र होता तो जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला अशा पद्धतीने जर तुटलेलं त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला पर्वत वगैरे. ओके, त्यानंतर आता आपण पाहूया या प्रक्रियेमुळे भूपृष्ठाला छेद भेग भंग किंवा तडे पडतात. भूकवचाचाच विभंग निर्माण त्यालाच आपण प्रस्तरभंग होऊन भेगा पडतात त्यामुळे खसदरी किंवा गटपर्वताची निर्मिती होते. आता तुम्हाला 2 मार्कला वगैरे क्वेश्चन येईल की खसदरी व गट पर्वतांची निर्मिती कसे होते, तर या ठिकाणी तुम्हाला सांगता यायला पाहिजे की ज्या ताणामुळे ताण निर्माण होत झाल्यावर त्या ठिकाणी जे काही बदल घडून येतात त्या प्रक्रियेमुळे भूपृष्ठाला छेद भेग भंग किंवा तडे पडतात आणि भूकवचाचा विभंग विस्तार निर्माण होऊन भेगा पडतात त्यामुळे खसदरी किंवा गटपर्वताची निर्मिती होत असते. ओके, तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर दाब निर्माण करणारी बले. आता दाब निर्माण म्हणजे काय, तुम्ही एक कागद घ्या दोन्हीकडून दाबा त्या ठिकाणी काय होईल वळ्या पडतील किंवा ते कागद असं मुडपेल त्यानंतर वरती जाईल काही वेळेस ते आडवं पडेल असं मुडपून अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हां ओके अशा पद्धतीने हे दाब जे काही लिहिलं आहे पा त्याच्या वरत्या तिथं जर तुम्ही जर कागद पाहिला तर अशा पद्धतीने जमिनीचा होत असतो. या ठिकाणी दोन्हीकडून जमीन दाबली गेल्यामुळे जमीन वर उचलली जाते काही वेळेस त्याला असं कुलमडून ती जमीन वर उचलली जाते. ओके, अशा पद्धतीने तर बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात या ठिकाणी विरुद्ध दिशेने पा दिशेने कार्य करतात म्हणजे त्यांच्या त्यांच्यामध्ये दाबलं जातं. ओके, अशा पद्धतीने जेव्हा सॉरी तेव्हा त्या केंद्रित बल असे म्हणतात. आकृती 1.2 पहा, आताच आपण पाहिल्याप्रमाणे या बलामुळे खडकाच्या स्तरावर दाब निर्माण होऊन भूपृष्ठास बाक येणे वळ्या पडणे आणि भेगा पडणे हे तीन बाक येणे वळ्या पडणे आणि भेगा पडणे हे तीन गोष्टी लक्षात ठेवा. आणि वरचं जे काय आहे याच्यामध्ये छेद भेग आणि भंग आणि तडे हे तीन गोष्टी हे चार गोष्टी आणि इकडले तीन गोष्टी हे शब्द जरा तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल का ते पाहू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. आता तुम्हाला दाब म्हणजे समजलं असेल. त्यानंतर आता आपण वलीकरण पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत आपण शीघ्र हालचाली आणि मंद हालचालीमध्ये दोन गोष्टी आपण पाहिलो तर ते म्हणजे जे काही पर्वत क्षितिज समांतर पर्वत निर्माण कशी होते त्यानंतर वरचा जो काही भाग आहे तो देखील आपण पाहिला त्यामध्ये ताण आणि दाब या दोन गोष्टी आपण क्लिअर केल्या. त्यानंतर आता आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वलीकरण. ओके, टिपालयामध्ये देखील काही वेळेस येऊ शकतो. ओके, तर वलीकरण म्हणजे काय तर तुम्हाला अशा पद्धतीने वलीकरण. ओके, वली म्हणजे वळ्या पडणे जवळपास तुम्हाला समजलं असेल. ओके, अशा पद्धतीने जे काही वलीचे भाग आहेत पा अशा पद्धतीने जेव्हा जे काही भूभाग आहे तो एकमेकांना असं दाबल्यामुळे वगैरे अशा पद्धतीने वली वगैरे निर्माण होत असते. ओके, तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी समजलं असेल. आता आपण पुस्तकाकडे जाऊयात. भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये खडकांचे स्वरूप बलाची तीव्रता आणि बलाची कालावधी या घटकांचा समावेश होतो. आता तीन गोष्टींच्या ठिकाणी जे काही खडक आहे जे काही वळ्या कशामुळे पडतात तर ते खडकांचे स्वरूप आणि बलाची तीव्रता म्हणजे कोणत्या बलाने तो दाबत आहे आणि त्यातून बलाची कालावधी जास्त आहे का कमी आहे म्हणजे एकदमच दाबल्यामुळे त्या ठिकाणी तुटू शकतं काही वेळेस ते हळू दाबल्यामुळे काही वेळेस विभंग होत असतं म्हणजे वली होत असतं म्हणजे ते कोलमडत असतं पहा. ओके, त्यानंतर जे काही कालावधी आहे तो देखील महत्त्वाचा असतो. त्यानंतर मृदू व लवचिक खडकावर त्याचा जास्त प्रभाव पडतो. मृदू आणि लवचिक म्हणजे जे काही तुटत नाहीत एकदम असे दोघांकडून जर तुम्ही दाबला तर ते लवकर तुटत नाहीत ते लवचिक असतात. लवचिक असल्यामुळे ते तुटत नाहीत. तुटत नसल्यामुळे त्या ठिकाणी विभंग तयार होत नाही तर त्या ठिकाणी वळ्या तयार होतात त्यालाच आपण वलीकरण असे म्हणत असतो. ओके, तर त्यानंतर त्याचा प्रभाव जास्त पडतो ज्यावेळी खडकांच्या स्तरामधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात त्यावेळी वळ्या निर्माण होतात.
म्हणजे त्या ठिकाणी जे की खडकांचे स्तरामधून जी काही ऊर्जा आहे ते बाहेर येत असते आणि त्यानंतर जे काही वळे आहे ते निर्माण होत असतात. पहा त्यानंतर वलीकरणाचे पुढे जाऊयात आपण. बरोबर आहे. ओके. वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. तुम्हाला डेफिनेशन वगैरे समजून आलं असेल. वली कशा पद्धतीने तयार होते. त्यानंतर उदाहरणं द्यायला तुम्ही विसरू नका. जर दोनच जर उदाहरणं दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क देतील. ओके. हिमालय हे आल्प्स आहे, रॉकी अँडीज पर्वत आहे, अशा पद्धतीने हे तयार झाले आहेत. पहा. ओके. त्यानंतर पुढे पाहू दाब निर्माण करणारी बलामुळे, म्हणजे ज्यावेळेस दाब निर्माण होत असते त्यानंतर त्या बलामुळे कवचाचा दोन भागातील खडक एकमेकाकडे ढकलले जाते तो भाग संकुचित आणि जाड होतो. बलाचा परिणाम झाल्याने खडकाचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे तसेच बलाचा प्रवेग किती आहे यावर अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एकमेकांच्या खडकाला दावत असता त्यावेळेस तो खडक लवकर तुटेल का किंवा तो खडक लवचिक असेल तर तो त्या ठिकाणी काय होईल असं कोलमडेल. त्यानंतर असं तुम्ही दाबत असल्यामुळे तो जो काही खडक आहे तो अशा वली पद्धतीने तयार होईल. म्हणजे तिथेच तो कोलमडून असं बसण्याचं जागा करण्यासाठी आपल्या निर्मिती होईल. त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने त्याला दाब देत आहात याचा देखील विचार त्या ठिकाणी केला जातो. आता तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही धरू नका तर त्या ठिकाणी एखादा एक्झाम्पल सांगत आहे तशा पद्धतीने. जे की दोन ठिकाणी जेव्हा दाब बसत असते जे की अंतर्गत हालचालीमुळे अशा जेव्हा निर्माण होत असते तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय होत असतं जे की खडक आहे तो कशा पद्धतीने वागतो. त्यामुळे त्या ठिकाणी खडक जर लवचिक असेल तर त्या ठिकाणी तो असं वाकेल. त्यानंतर त्या ठिकाणी वली वगैरे निर्मिती होतील. पहा. ओके. त्यामुळे वली वगैरे कसे निर्मिती होईल तर ते टायमिंग काय म्हणजे वेळ किती म्हणजे जास्त एकदमच दाबत आहे का हळू दाबत आहे अशा पद्धतीने याचा देखील त्या ठिकाणी विचार केला जातो. पहा. त्यानंतर दाब निर्माण करणारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक लवचिक असते. एक तुम्ही जेव्हा दाबत असताना त्याला एकदम काही वेळेस तुटू शकतं त्याला आपण विभंग म्हणतो तुटल्यावर. ओके. किंवा तो जर जास्तच लवचिक असेल तर त्या ठिकाणी त्याला वळ्या पडतात. आता खडकामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजलं असेल की तो लवचिक असला पाहिजे. लवचिक असल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल तो खडक आहे तो वळ्यासाठी भाग पाडेल. ओके. त्यानंतर भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सातत्याने ते लवचिक असतात. म्हणजे लवचिक असल्यामुळे त्या ठिकाणी जे की प्रचंड दाबलं तरी देखील ते वळ्या पडत असतात. पहा. असे खडक सहसा तुटत नाहीत. त्याला आता लवचिक म्हणजे तुम्हाला समजत असेल लवचिक म्हणजे काय. आता तुम्ही ते चिंगम वगैरे खाता माहिती आहे तुम्हाला चिंगम. ते चिंगम किती लवचिक असतं तुटत नाही लवकर तुम्हाला. ओके. म्हणजे असं उडत गेला तरी ते इथंपर्यंत जाईल. ते म्हणजे जवळपास एक तुमच्या हातापर्यंत येईल. ओके. म्हणजे एक 2 फूट तरी ते जाईल. ओके. अशा पद्धतीने जे की लवचिक आहे त्याच्यामध्ये लवचिकता दिसते लवकर. ओके. लवचिक हे शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. त्यानंतर भूकवचाचाच खोलवर असलेला खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सामान्यतः ते लवचिक असतात. असे खडक सहसा तुटत नाहीत. त्यांना वळ्या पडतात खोलवर भागात धीम्या गतीने आल्याने बलाने देखील वळ्या पडतात. म्हणजे त्या ठिकाणी जे की बल आहेत जे काही दाबण्याचं बल ज्या ठिकाणी निर्मिती होत असते त्याच्या देखील ठिकाणी त्या ठिकाणी वळ्या पडत असतात. पहा. जरा विचार करा आहे या ठिकाणी ठिसूळ खडकावर म्हणजे जे काही ठिसूळ म्हणजे जे काही लवकर तुटत असतं ठिसूळ असतं ते म्हणजे लवचिक नसतं खडकावर दाब निर्माण करणारी बले कसे कार्य करेल. आता तुम्हाला मग अशीच सांगितलं म्हणजे ठिसूळ असल्या ठिकाणी तो दाबल्यावर दाब निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी तो तुटेल. ओके. 100%. ओके. त्या ठिकाणी कोणते असे कसे कार्य करेल तर त्या ठिकाणी कसे कार्य करेल म्हणजे ते तुटेल विभंग वगैरे निर्मिती होत असतील. ओके. त्यानंतर वलीचे भाग पाहूयात. आता वलीचे काही भाग या ठिकाणी दिले आहेत. ओके. पुढे वगैरे दिले आहेत त्याचा आपण मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर ह्या चॅप्टर जरा मोठा आहे त्यामुळे 3 भाग करेन मी. त्यानंतर जो काही प्रश्न प्रकरण पहिलं आहे त्याचा क्वेश्चन आन्सर देखील मी टाकत आहे. विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढे सबस्क्राईब करेल तेवढे देखील मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवून टाकेन. त्यानंतर जो काही तुमचा स्वाध्याय आहे त्याचा देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आता मी इथे सांगतो. नक्की चॅनल 1 सेकंदात तुमची चॅनलला सबस्क्राईब करून होतं. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर माझे नोटिफिकेशन वगैरे येत असतील तर नक्की ऑफ ठेवा. त्याला वाटल्यास ओके तुम्हाला त्रास वगैरे होऊ नये. तुम्ही सायन्सचे किंवा आर्ट्सचे विद्यार्थी असेल. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. पुढील 2 भाग देखील नक्की पहा. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. जय हिंद जय भारत.